हेडलाइन्स आपण पूर्ण पाहू शकत नाहीयोत, पण मुंबईत एक मोठी बातमी आहे। कथित कोविड घोटाळा प्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात आगरीपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद झाली आहे। सोबतच पालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवरती सुद्धा गुन्हा दाखल केला जातोय। बॉडी बॅग खरेदीमध्ये घोटाळा केल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांच्यावरती आहे। या बॅगच्या मूळ किमतीपेक्षा कित्येक पट वाढवून ही किंमत सांगण्यात आली आणि तशी खरेदी सुद्धा झाली। काही अधिकाऱ्यांना या प्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेलं होतं। त्या अधिकाऱ्यांच्या चौकशी दरम्यान किशोरी पेडणेकरांचं नाव समोर आल्याची माहिती मिळते आणि म्हणूनच मुंबई पोलीस या घोटाळ्याची चौकशी करत असताना आगरीपाडा पोलीस स्थानकामध्ये किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। उद्धव ठाकरे त्यांनी त्या महापौर किशोरी पेडणेकर विरोधात कोविड कफनची कमाई बॉडी बॅग घोटाळ्यासाठी गुन्हा दाखल। 1500 रुपयेची मृतदेह ठेवण्याची बॉडी बॅग 6700 रुपयेत घेतली। मुंबईचे महापौर अतिरिक्त आयुक्त आणि वेदांत इनोटेकच्या विरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। आम्ही या संबंधीची तक्रार मुंबई पोलिसांकडे केली होती। आणखीन 3 घोटाळ्यांचा तपास सुरू आहे, त्यावर पण कारवाई होणार। आधी संजय राऊतचे पार्टनर सुजित पाटकर जेलमध्ये गेले, आता किशोरी पेडणेकर आणि नंतर आणखीन 3 नेते।